मी तुम्हाला न्यू प्रकारचं तोरण करून दाखवणार आहे. त्यासाठी मी 3 कलर यूज करत आहे, आणि हा ठोकळा, आणि ही 10 नंबरची क्रोशिया, आणि सीजर. चला तर मग सुरू करूया. पहिल्या स्टार्टिंग मी तुम्हाला पट्टी कशी तयार करायची ते दाखवणार आहे. पहिल्या स्टार्टिंग आपल्याला 12 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 चेन घेतल्या. पुन्हा एक्स्ट्रा 3 चेन घ्यायच्यात. 1 2 3 चेन घेतला. परत इथे दुसऱ्या 4 खांब तयार करून घ्यायचे. पुन्हा तिसऱ्या ह्याच्यावर हे पहा, पुन्हा 3 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 3 चेन घेतल्या. इथे 3 चेन सोडून द्यायचे आहेत, आणि चौथ्या चेनवर खांब घालून घ्यायचा आहे. पुन्हा परत नेक्स्ट ह्याच्यावर खांब घालायचा. पुन्हा परत एक खांब घालायचा. पुन्हा 2 3 चेन घ्यायच्या. 3 चेन घेतला, आणि लास्टला एक लास्टच्या ह्याच्यावर खांब तयार करून घ्यायचा. हे पास. पुन्हा परत इथे 3 चेन घ्यायच्या. पुन्हा इथे 2 चेन घेतल्या होत्या, तिथे आपण खांब तयार करून घ्यायचे 2. दोन खांब तयार करून घेतले. आता 3 चेन घ्यायच्या. 1 2 3 तीन चेन घ्यायच्या. इथे 2 खांब तयार करून घ्यायचे. 3 खांब तयार करून घ्यायचे. 3 चेनमध्ये 3 खांब तयार करून घ्यायचे. हे पास. पुन्हा परत 2 चेन घ्यायच्या, आणि एक खांब तयार करून घ्यायचा. हे पहा. पुन्हा परत 1 चेन घ्यायचे. मध्ये 2 खांब तयार करून घ्यायचे. पुन्हा परत 3 चेन घ्यायच्या. पुन्हा ते 3 खांब तयार करून घ्यायचे 3 चेन मध्ये. पुन्हा परत 2 चेन घ्यायच्या, आणि लास्टला एक खांब तयार करून घ्यायचा. हे पास. पुन्हा परत इथे 3 चेन घ्यायच्या. 3 चेन घेतल्या. परत इथे 2 खांब तयार करून घ्यायचे. पुन्हा परत 3 चेन घ्यायच्या. ते 3 खांब तयार करून घेतले. तर इथे 2 चेन घ्यायच्या. 2 चेन घेतल्या. इथे 1 खांब घ्यायचा. हे पहा, सेम अशा प्रकारे आता ही पूर्ण पट्टी तयार करून घ्यायची आपल्याला. मी अशा 60 लाईन तयार करून घेतल्या आहेत. हे पहा, माझी पट्टी कम्प्लीट झाली आहे. मी अशा 60 लाईन तयार करून घेतल्या आहेत. ही अशा 60 लाईन तयार करून घेतल्या आहेत. पूर्ण पट्टी कम्प्लीट करून घेतली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फ्लॉवर कसे करायचे उलनचे, आणि ह्याला कसं जॉईन करायचं, हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे.